पनवेल आणि उरण तालुक्यात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा पर्व सुरू आहे त्याअंतर्गत गव्हाण ग्रामपंचायतीतील अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीमधून करण्यात येणार आहे या विकासकामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन झाले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यात अनेक विकासाच्या करण्याची कामे सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील वैभव देशमुख यांच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंतच्या चारशे मीटर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे हे काम उरणचे आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीमधून करण्यात येणार आहे या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवारी संपन्न झाला असून या कामाचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले या विकास कामाच्या भूमिपूजनावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत तालुका ुकाचिटणीस जयवंत देशमुख विश्वनाथ कोळी हेमंत ठाकूर ग्रामपंचायत सदस्या योगिता भगत उषा देशमुख कामिनी कोळी अशोक कडू प्रमोद कोळी कैलास कोळी परशुराम वास्कर सुहास भगत हिरालाल ठाकूर स्नेहलता ठाकूर पूर्वा वास्कर अनिता ठाकूर रामनाथ तांडेल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते